विरार येथील आमरण कुशण मागे जळगाव तालुक्यातील विरार येथे दिनांक 30/10/2023 रोजी मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शनासाठी विरार गावातील तरुण मारुती जाधव हे आमरण उपोषणास बसले होते. आज दिनांक 2/11/2023 रोजी संध्याकाळी 9:30 वाजता त्यांचे उपोषण माघार घेण्यात आले. जालना येथील अंतर्वादी सराठी या ठिकाणी मनोज जरांगे यांचं उपोषण चालू होतं. आज त्यांचे उपोषण माघार घेतल्यामुळे विरार येथील उपोषणकर्ते मारुती जाधव यांनी हे उपोषण मागे घेतले. यावेळी तलाठी रुब्बे सर यांच्या हस्ते नारळ पाणी देऊन हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि प्रमुख उपसरपंच किशनराव सोनटक्के, बैराम सोनटक्के, चेअरमन रामराव एकलारे, शिवाजी येरनाळे, महेश देशमुख, संदीप बिराजदार, कृष्णा पवार, श्रीकांत पाटील, राजकुमार पवार, सुधीर पवार, तुळशीराम जाधव, दोंडीबा जाधव, बालाजी पिल्लेवाड, बालाजी मद्रे, विजय पवार आणि सकल मराठा समाज आणि महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. मी आमरण उपोषणाला दिनांक 30/10/2023 पासून बसलेलो आहे. उपोषणाचा कितवा दिवस आहे आज? उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. मग 5व्या दिवशी तुम्ही उपोषण सोडताय का? हो, मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उपोषण सोडत आहे. हे उपोषण माघार घेत आहे तुम्ही? हो. शासनातर्फे तुम्हाला काही सूचना दिल्या गेल्या का? महाराष्ट्र शासनाच्या कनिष्ठ मंडळाने हे 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागितला होता, पण मनोज जरांगे पाटील साहेबांनी आणि मराठा बांधवांनी मोठ्या मनाने हे त्यांना 2 जानेवारी 2024 पर्यंत वेळ दिलेला आहे. त्या मार्गात जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर जळकोट कमलाकर वाघमारे. जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. Thank you.